मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। पुण्यात अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात वादग्रस्त ठरलेले डॉक्टर संजीव ठाकूर यांनी आज सोलापूरचे डीन म्हणून पदभार स्वीकारला आहे। डॉक्टर वैशम पान स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉक्टर संजीव ठाकूर यांची नियुक्ती झाली आहे। डॉक्टर सदानंद भिसे यांच्याकडून त्यांनी आज सूत्रे स्वीकारली। या अगोदरही कोविड काळात डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सोलापुरात सेवा बजावली होती। सोलापुरात गोरगरीब रुग्णांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत सेवा देण्याचा मानस डॉक्टर ठाकूर यांनी व्यक्त केला आहे। सिद्धरामेश्वरच्या पुण्यनगरीत सरकारने मला इथे पुनश्च पदस्थापना केलेली आहे आणि जे काही माझं सर्जिकल स्किल आहे ते इथल्या गोरगरीब रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि ते लवकर बरे होऊन जातील आणि जे काही हे पुण्यनगरी म्हणतात त्याचे मला आशीर्वाद मिळतील आणि अशी मी अपेक्षा। सर, कोविड सारख्या परिस्थितीमध्ये आपण इथं डीन होतात, त्यावेळेसचं कामाचा आपल्याला अनुभव आहे, आता काय लक्ष असणार आहे समोर आणि कशा पद्धतीने? आता मला आता मी आता पहिला दिवस आहे, ते 1.5 वर्षाचा माझा असं कॉन्टॅक्ट तुटलेला आहे। बरेचसे रुग्ण हे मी पुण्याला डीन असताना बरेचसे लोकप्रतिनिधी पाठवत होते ज्यांना बायपास आहे किंवा कॅन्सरचे ऑपरेशन दुर्मिळतूनच करून पाहिजे, स्थूल प्रणा किंवा वजन बेरॅटिक सर्जरी अशी म्हणतो, डायलिसिस आहे, किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, हे आम्ही पुण्याला सगळं करत होतो। तर आता या वर्षभरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे काही आपले तज्ज्ञ आहे जे सोलापूरला प्रॅक्टिस करतात सिटीमध्ये, त्यांना मानसेवी तत्वावर म्हणजे त्यांनी मोफत इथे ट्रीटमेंट द्यावी आणि जे गोरगरीब रुग्ण ज्यांना हेळसाण होता कामा नये त्यांनी कुठे पुणे मुंबईला जायची गरज त्यांना इथेच मिळेल असे मी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करेन। पुण्याच्या प्रकरणामध्ये वेगवेगळे पद्धतीने आरोप झाले, सगळं झाले, काय स्पष्टीकरण असणार आहे, काय सांगणार? आता कसं असतं, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत। एक तर डॉक्टर याच्याकडे जेव्हा बघितलं जातात तो ट्रीटमेंट कशा पद्धतीने दिली असे बघितले आणि राहिला प्रश्न सिक्युरिटीचा, हा पोलिसाचा प्रश्न होतो। जेव्हा कोणी आरोपी येतो हॉस्पिटलला, तो ओपीडी असो किंवा आयपीडी असो, तो पोलीस कस्टडीत असतो, इट इज नॉट विथ द डीन कस्टडी। आणि ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द हॉस्पिटल इज डन बाय सुप्रिंट आणि फ्लोर आर एम। सुप्रिंट असतात, डेप्युटी सुप्रिंट आणि प्रत्येक फ्लोअरला कार्य असतो आणि ओव्हरऑल हा कंट्रोल हा डीनचा असतो। आणि तिथे पुण्याला आम्ही कमिटी पण केली होती, त्याला आम्ही प्रिझर कमिटी म्हणायचो, त्यात 3 विषय तज्ज्ञ होते, त्यांनी एव्हरी वीकली रिव्ह्यू करायचा, इथे सुद्धा आपण ते करणार आहे आणि गरज असेल त्याला ठेवा किंवा नसेल तर त्याला दिशा करा असा मी इन्स्ट्रक्शन देतो। मला त्याच्याबद्दल मला काही भाष्य करायचं नाही, मी माझ्या जे डॉक्टर नॉलेज आहे त्याला पूर्ण प्रामाणिक आहे आणि जे काही पेशंटला आजार असतात त्याला मी जे काही असतं त्याला मी त्याचे जे आजार आहे त्याचं ड्युरेशन म्हणा किंवा त्याला लागणारी शस्त्र हे मी याच्याबद्दल कॉमेंट पास करू शकतो। सर, कसं आहे पेशंटचा ट्रीटमेंट करत असताना काही गोष्टी घडल्या तर पेशंटच्या रोषाला देखील, नातेवाईकांच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागायचं, आता अशा जेव्हा कैद्यांच्या बाबतीत व्हायला लागलं त्याही प्रकरणांमध्ये डॉक्टरांना लक्ष केलं जात आहे का असं आपल्याला वाटतं का, काय नेमकं वाटतं? आता याच्याबद्दल असं काही कॉमेंट पास नाही। आता हे बा, कैदी किंवा हा जो माझं मत आहे की जे आम्ही डॉक्टर लोक ओध घेतो तर तो सर्वसामान्य माणूस आणि कैदीमध्ये डिफरन्शिएट करायचं असतं, त्याचा जीव आणि एकच त्याला ट्रीटमेंट एकच मिळाली पाहिजे। जर कम्युनिकेशन चांगलं असेल मग तो कुठलाही पेशंट असतो, मग त्या पेशंटला समजून सांगायला नातेला समजून सांगितलं तर ती वेळ काही येत नाही। आता मी इथेही होतो जवळजवळ 4.5 वर्ष होतो, कारण पुण्याला तर माझं आयुष्य गेलेलं आहे, कधी मला आतापर्यंत माझ्या अंगावर कुठले रुग्ण नातेवाईक आलेले नाही की कुठले त्यांना कम्युनिकेशनचे स्किल ते मला ते इम्प्लिमेंट करायचं आहे। एक साधं उदाहरण मी माझं थिअरी चालू करणार आहे की 2 स्टुडंटला मी एक पेशंट देणार आहे जो आला की ओपीडीमध्ये आणि त्याला ॲडमिट करण्यापासून तपासण्या करून त्याचं ऑपरेशन होऊन घरी जाईपर्यंत त्याला त्यांनी ते फॉलोअप करायचं, म्हणजे रुग्णाला काय अडचणी येतात तो डॉक्टर जो शिकाऊ स्टुडंट तो मला सांगा ते आपण इम्प्रूव्ह करू, म्हणजे पेशंटला असं होम म्हणजे घरासारखं वातावरण वाटलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये, तेवढी मी काळजी घेईन।